माले जरा बोलणं होतं तुम्हाला संगे. काय बोलणं शे? काल दिन तो आपला शेजारी विक्की रास ना, त्याने मम्मीले नवीन साडी नेसेल दे कमीनी, लाल साडी नेसेल वरती भलती भारी वाटे राहती साडी. हा ते तर मी पण देखो होतं काल दी, भारीच काय लाल साडी मध्ये पटाका वाटे राहते एकदम. आते असं शे, जास्त शाहरुख खानना पोटणार नका बना, नाहीतर मी सनी देवल बनीस आहे ना, बदडी काढसो बर होणं का द्यान ना. अब डार्लिंग मी तर मजाक करणं, तू तू तर लगेच लाल पी हुई जास. मग जास्त लाडकावू नका, ते मालकाने ती लाल साडी पसंती लागेल शे, माले ती लाल साडी पाहिजे म्हणजे पाहिजे. काय म्हणजे तुले जे पसंत पडणार ते लेवाय लावस का? कालदी उठीन तू सांगशी माले 10 तोळा सोनं करी द्या, कत्यान लव मी सांगते तू आते. ते काय अजिबात सांगा नाही तुम्हाला, माले साडी पाहिजे म्हणजे पाहिजे. तुले ते असं वाटस साला पैसा रस्त्यावर पडेस आहेत, मालेच माहित मी साला कताय कताय बचके बचके लय असते. त्या दिनभर साडेल पडक पुड्या पाडा खावाले, दारू डोकाल बरोबर पैसा निघतस तुमच्याकडे, आणि 12 वरीस मा एक साडी मागे वही ते चालू वही घेतेस नराडानं. साला तुले ते असं वाटस जसं काय मला कलेक्टर बिलेक्टर नी नोकरी बिकरी लागेल शे. अंग टेटे कशे मी, मी काय अंबानीना पोटण्या नाही की दररोज डुंदूल साड्या लावते. मग अंग टेटे कशे आणि नंगा बुकाशे, मग लग्न करा टाइमले सांगायला पाहिजे होतं ना. कसाले मग म्हणा बाप नी भाऊ तुम्हाला सारखा कडका जागेल लगेल लाय देतात म्हणाल. भाई ना काय इज्जत उतरावस झालंय भाई, तिने भाई ना कोणी ऐकी बिकीत साला तोंडले काय लावान पाहिजे. लिली जाऊ का असं बी म्हणा 10-12 लाख रुपये कर्ज आहे, तू ना 4-5 हजार साडी नऊ काय फरक पडाय माले. कितला भारी नवरा भेटेल छे माले, देवबा 7 जन्म लगून आऊ नवरा दिजे माले. ओ मरी माय आऊ जन्म मी कसा बसा काढा नू, अजून 7 जन्म लगून डोकं खाशी का? देखो तुम्ही माइंड हैरान करताय. अरे बेटा तोंडू मला 3-4 हजार रुपये पाहिजे, मला थोडं काम पडी जायल छे. ये माय तुझ बाकी होते ते पैसा मांगानी, कसान करता लागत होत तुला पैसा? माले पूजा करणी होती घरमा, त्यांसाठी 3-4 हजार रुपये लागतात. काय सासू बाई मांगला महिना ते पूजा करी होती ना, आता कोणती पूजा राही नाही अगो. ओ माडी तू कोणता बिनता देवनी पूजा करानी भाई ना, तू जास्त पूजा नको करत जाऊ म्हणा 10-12 लाख रुपये कर्ज होई जायले. सांगा सासू बाई कोणती पूजा करणी आहे तुमले? माले पूजा नाही माले डॉक्टरले देखाणं होतं. सासू बाई इतलं माझे तुम्ही पूजा ना बोलत ना, बरं काय वय ना तुमले का डॉक्टरले देखाणं आहे? मालिकाने ऐकून राहणं मना कान खराब होई जायला असं वाटणं ना माले. हा ऐकून राहणं तुमले ऐकिला तुम ना काय चाटा मारा साहेब लुगडी. ओ वटवागीन मी काय तुझ्या जागे बोला का, मी मन मन पोऱ्या जागे पैसा मागणार ना, तू का मत माटप किराणी. ओ चामड वटवागीन वटवागीन काय करानी, पैसा काय झाले लागेलत का? खबरदार तुम्ही पैसा द्या ते विचार कर जात. कावा चाट मग तू कशी लाल साडी मागी राहती, मी वट्टावर बडी बडी बरोबर कानपाडी नाही किरा तो तुम्हाला गप्पा. लाल साडी ना बोलणं ते बरोबर ऐकू घे तुमले, मनागत साप नगत कान आहेत मुंगी चालस ते मी मला ऐकू येस. कावा लब्बड झाली इथला म्हणे मना कान खराब छेत म्हणे मन ऐकून येस म्हणे, आणि वट्टावर बडी बडी तुला ऐकू लागणार की मला साडी पाहिजे असं. मालिकानी दूर न ऐकू येस जवळ नाही ऐकू येस माले. ऐदे का ऐदल ले तद्दम चाटा मारा नी इले 1 रुपया देवान नी, गरीब मामानस मला पूजा करणे गरीब मामानस मला ऐकून राहणं हा ते आज लब्बड बोले नाही तुम्ही माय. काव सापसोई मना घर मारायसन मला तू पैसा नाही म्हणा नी दम तू ना जीपाटा जेवढस मी. ओ धल्ली टपडी माने सापसोई म्हणस का, दम तू काय म्हणा जीपाटा वडस मीच तुला जीपाटा तेल लावस. हाईले मरी माय खावणी तू वटवा घे माल मारस हाईले तू भी हाईले तू मरा तुम्ही बय ना वांद्रे मारू येरा मैना डोकं फोट टाका तुम्ही चालणू मी बाया.